नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळ्याजणांचा ट्रूथ अँड डेअरचा गेम सुरू असतो. त्याच वेळेला आकाश म्हणतो की चला आता मी बाटली फिरवतो. त्याच वेळेला आकाशने बाटली फिरवल्यानंतर भूमीजवळ ती बॉटल येऊन थांबते. नंतर आकाश म्हणतो की थांबा थांबा, मी आता भूमीला विचारणार आहे की ट्रूथ की डेअर. तेव्हा ती म्हणते की खरं बोलणं माझ्यासाठी सोपं जाईल. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे, मग आता तू स्वतःचे डोळे बंद करायचे. त्यानंतर तुझी सगळ्यात आवडती व्यक्ती, म्हणजे तू जिला खूप जास्त आवडतेस आणि तुलाही ती आवडते अशी व्यक्ती, तिला डोळ्यासमोर धरायचं आणि आठवायचं आणि बघायचं डोळ्यासमोर जास्त कोण दिसत आहे ते. त्याच वेळेला आता सगळेजणं भूमीला चेअरअप करायला लागतात आणि म्हणतात की चल चल ताई गेम खेळ. मानसी पण म्हणायला लागते. तेव्हा भूमी डोळे बंद करते आणि त्यानंतर भूमीने डोळे बंद केल्यानंतर तिच्यासमोर आकाश येऊ लागतो. आकाशबरोबर घालवलेले पुरणपोळी करतानाचे क्षण, त्यानंतर भूमी जेव्हा पडते तेव्हा तो तिला वाचवतो तो क्षण, आणि बाकीचे सगळे क्षण भूमीसमोर आता यायला लागतात. आणि नंतर आकाश उत्सुकतेने भूमीकडे बघत असतो की भूमीला काय दिसतं आहे. तेव्हा आजी म्हणते की भूमी कोण दिसलं तुला, काय दिसलं. तेव्हा भूमी काहीच बोलत नाही. मानसी म्हणते की ताई सांग ना, सगळेजण वाट बघतायत. तेव्हा वेदू म्हणते की अगं काय झालं, तुला कोण दिसलं. सगळेजणं बघायला लागतात. भूमी आता काहीच बोलत नाही. भूमी मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. ती त्या सगळ्याचा विचार करत असते. त्यानंतर आता आकाशला बघत बघतच ती म्हणते की नाही मला कोणीही दिसलं नाही. असं ऐकल्यानंतर आकाशला धक्का बसतो. तेव्हा लगेच मानसी म्हणते की अगं ताई असं कसं, कोणीतरी दिसलंच असेल ना. तेव्हा आता लगेच वेदांगी म्हणते की हो यार भूमी तू चिटिंग करतेस, कोणीतरी दिसलं नक्कीच असेल. तेव्हा ती म्हणते की नाही कोणीच दिसलं नाही, कारण माझ्या आयुष्यात अशी अजूनही कोणती व्यक्ती आलेली नाही, म्हणूनच मला कोणीच दिसलं नाही. असं म्हटल्यावर आता मानसी म्हणायला लागते की हो तेही खरं आहे. नंतर आता पुढचा गेम सुरू होतो. त्याच वेळेला आता डाव येतो, तो म्हणजे मानसीवर. मानसी म्हणते की त्रुट की देर, मला तर देर चालेल. मग लगेच पुढे अभिजित म्हणतो की ठीक आहे आता तुम्ही दोघांनी डान्स करायचा आहे. आकाशही म्हणतो की हां तू डान्स कर. तेव्हा अथर्व जात नसतो, त्याला ती घेऊन जाते आणि दोघंही डान्स करायला लागतात. आवाज वाढव डीजे या गाण्यावर दोघेही डान्स करायला सुरुवात करतात. डान्स करता करता आता अथर्व हा मानसीला उचलतो आणि गोल गोल फिरवू लागतो. त्याच वेळेला जोर जोरात टाळ्या वेदांगी वाजवायला लागते आणि म्हणते की वा वा क्या बात आहे. आणि नंतर आकाशही म्हणतो की वा एक नंबर परफॉर्मन्स दिला एकदम भारी. आता येते अभिजितची वेळ, तोही डेअरच मागतो. आणि डेअर मागितल्यानंतर मानसी म्हणते की मी सांगणार शहेनशाची ॲक्टिंग करून दाखवा. आता अभिजित उठतो आणि हात असा बाजूला घेऊन प्लॅस्टर झाल्याचं नाटक करत शहेनशाची ॲक्टिंग करून दाखवतो. त्याच वेळेला सगळेजणं त्याच्या ॲक्टिंगवर हसतात आणि सगळेजणं टाळ्या देखील वाजवतात. या सगळ्यामुळे भूमीलाही फारच गंमत वाटत असते. नंतर मग आता त्याचा परफॉर्मन्स झाल्यानंतर आकाशची वेळ येते. आकाशजवळ बॉटल येते. त्याच वेळेला आता लगेच पुढे अथर्व म्हणतो की आकाशची वेळ आलेली आहे. आता आकाश तू आम्हाला सांगायचं आहेस त्रुत की देर. तेव्हा तो म्हणतो की त्रुत चालेल मला. मग अथर्व त्याला म्हणतो की तुझी आत्तापर्यंत केलेली महत्त्वाची कमिटमेंट कोणती. आणि तेव्हा आकाश म्हणतो की मी आत्तापर्यंत तशी कोणाला काही कमिटमेंट केलेली नाही महत्त्वाची, पण हो आज मी ती कमिटमेंट करणार आहे तेही सगळ्यांच्या साक्षीने. हे म्हटल्यावर आता सगळेजणं बघायला लागतात आणि भूमीला काहीच कळत नसतं नेमकं आकाशचं काय सुरू आहे. त्याच वेळेला आता आजी म्हणते की बाळा बोल आकाश तुला काय बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हो मी करतो, मी जे काही बोलायचं आहे ते सगळ्यांसमोर खरंच बोलणार आहे. आणि त्यानंतर मग आकाश म्हणतो की माझी कमिटमेंट ही आहे ती मी उभी राहून सगळ्यांसमोर सांगणार आहे. आता आकाश म्हणतो की आत्तापर्यंत मी कमिटमेंट केली नाही, पण आजची कमिटमेंट खूप महत्त्वाची असेल जी माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण देणार आहे. तेव्हा आकाश उठतो आणि म्हणतो की वेदू एक मिनिट तुझा हात देशील. तेव्हा वेदांगी आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागते आणि त्याला हात देते. आणि त्यावेळेला आकाश म्हणतो की वेदू मी आजपर्यंत तसं तुला उघड उघड कधीच बोललो नाही. आपल्या दोघांचं हे जे नातं आहे त्या नात्याला आज मला नाव द्यायचं आहे, म्हणूनच आज सगळ्यांसमोर मी तुला सांगतो आहे मी आजपर्यंतची केलेली महत्त्वाची कमिटमेंट आज मी तुला देतो आहे. ती म्हणजे पुढच्याच आठवड्यात मी तुझ्यासोबत साखरपुडा करणार आहेस, तर तू या साखरपुड्यासाठी तयार आहेस का. हे ऐकल्यानंतर भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्याजणांना फार मोठा धक्का बसतो. तर अथर्व मानसीचं लक्ष हे भूमीकडे असते. भूमीच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन दोघेजणही बघत असतात. आकाश म्हणतो की वेदू बोल ना काय झालं, तुला काय उत्तर द्यायचं आहे, तू रेडी आहेस का.
तेव्हा आता सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. मानसी मात्र भूमीकडे बघत असते. तेव्हा वेदांगी हे ऐकल्याने खूपच खुश होते. ती आता आजीकडे बघत असते आणि म्हणते की आजू मावशी खरंच मी खूप खुश आहे. तेव्हा आकाश म्हणतो की मी मस्करी करत नाही वेदांगी, खरं खरं सांग पुढच्या आठवड्यात आपण साखरपुडा करणार का. तेव्हा लगेच ती म्हणते की ऑफकोर्स यस, आणि असं म्हणून ती त्याला मिठी मारते. आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की वेदू थँक्यू असं म्हटल्यानंतर आता दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि इथे अथर्व हा शिट्ट्या मारायला सुरुवात करतो. मात्र भूमीच्या काळजाचं इथे पाणीपाणी झालेलं असतं. आकाशचं लक्ष हे अर्धवट भूमीकडे असतं आणि भूमीच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन काय असतात हे सगळेजणं पाहत असतात. आणि आजी म्हणते की वा, ही त्यांना खरंच खूप आनंदाची बातमी आहे, घराला मिळालेली आकाश. याच निमित्ताने घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे, सगळं अगदी निरभ्र आणि सुंदर होणार आहे आणि घरात पुन्हा उत्साहाचं वातावरण येणार आहे. भूमीच्या डोळ्यात पाणी येतं, तिचे डोळे पाणवतात. आकाश म्हणतो की आजी काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना, कोणाला काहीच ऑब्जेक्शन नाही ना. तेव्हा लगेच पुढे अथर्व माणसे म्हणतात की नाही कोणाला का ऑब्जेक्शन असेल. आत्या म्हणते की नाही काहीच नाही. आजी म्हणते की अरे अजिबातच ऑब्जेक्शनचा विषयच नाही, खरंच खूप छान वाटलं आणि तुमची दोघांची जोडी खरंच खूप सुंदर दिसते. त्याच वेळेला आता सगळेजण उठतात आणि आकाश आणि वेदूला कॉंग्रॅच्युलेट करू लागतात. सगळेजण त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असताना भूमी मात्र खालीच बसून असते. ती अजिबात उठत नाही, ती तिथल्या तिथेच असते आणि ती फक्त धक्क्याने या सगळ्याकडे बघत असते. आकाश मनातच म्हणतो की भूमी खरंच मला माफ कर, मला माहिती या सगळ्यामुळे तुला खूप त्रास होतो आहे, पण तुझ्या मनातलं तुझ्या ओठावर यायला हाच एक मार्ग आहे. नंतर भूमी ही वरती निघून जात असते. तिच्या डोळ्यात सततचं पाणी येत असतं. कोणालाही तिचा असा रडका चेहरा दिसू नये म्हणून ती तिथून जिनावरून स्वतःच्या रूमकडे चाललेली असते. आणि आकाशने वेदांगीला केलेली कमिटमेंट तिला सारखी सारखी आठवत असते. आकाश पुढच्या आठवड्यात तिच्याबरोबर साखरपुडा करणार आणि नंतर सगळ्यांच्या साक्षीने वेदांगीने त्याला प्रपोजला होकार दिलेला असतो ते सगळं तिला आठवतं आणि ती रडत रडतच वरती येते. आणि स्वतःच्या रूमकडे येत असताना तिला आता आजीने म्हणालेली वाक्य आठवतात की वेदांगी खूप या घरासाठी पूरक आहे, हे सगळं तिला आठवतं. ती विचार करते की हे सगळं माझ्यासोबत काय चाललं आहे, माझं असं का झालं आहे. आणि ती खूपच रडत असते. आतमध्ये स्वतःच्या रूममध्ये येते आणि आईच्या फोटोकडे येऊन ती तिथेच उभी राहते आणि स्वतःचे डोळे पुसते, स्वतःला नॉर्मल करते. आणि तरीही तिला नॉर्मल होता येत नसतं, तिला सततचा त्रास होत असतो. आता आईच्या फोटोकडे बघून ती रडायला लागते आणि स्वतःमध्येच आईला शोधत असते. ती म्हणते की आई असं सगळं का होतं आहे माझ्याबरोबर, मला असं आज वाटतं आहे की कोणीतरीच माझ्या काळजावर घाव घातलेला आहे. अगं आई, आज आकाशने वेदांगीबरोबर साखरपुड्याचं डिक्लेरेशन केलं पण मला का आनंद झाला नाही. खरं तर सगळेजणं त्याला विश करत होते, कॉंग्रॅच्युलेट करत होते. मीही त्याला तिथे अभिनंदन करायला हवं होतं पण मी ते नाही केलं, कारण मी चुकली आहे, मला माहिती आहे हे खूप चुकीचं वागणं आहे, पण का होतं आहे असं. नंतर आकाश हा वेदांगीबरोबर रूममध्ये येतो आणि नंतर वेदांगी म्हणते की ठीक आहे चल मी निघते. तेव्हा आकाश तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो की बघतेस काय अशी, इथे बस बाजूला, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा वेदांगी सरप्राईज होते आणि ती एकदम धक्क्याने त्याच्याकडे बघून तिथेच बसते. नंतर आता तो म्हणतो की वेदांगी मला तुला थँक्यू बोलायचं होतं. तेव्हा ती म्हणते की अरे तू किती वेळा थँक्यू बोलणार आहेस मला. तेव्हा आकाश म्हणतो की अगं तसं नाही, या सगळ्यामध्ये तू मला खूप पॉझिटिव्हली साथ दिलेली आहेस, एक चांगली मैत्रीण म्हणून तू माझ्याशी पाठीही नेहमी खंबीरपणे उभी आहेसच, पण आज जे काही केलं त्या बाबतीतही तू अगदी पॉझिटिव्हली माझ्याबरोबर राहिली आहेस, म्हणूनच तुला थँक्यू म्हणायचं आहे. फक्त एक रिक्वेस्ट होती तुला. तेव्हा ती म्हणते की काय. तेव्हा आकाश म्हणतो की हे जे सगळं चाललं आहे ना ते फक्त एक नाटक आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव, आणि हे नाटक चाललं आहे ते फक्त भूमीसाठी, बाकी कोणासाठीही नाही. तेव्हा ती गप्प राहते, त्याच्या हातातून हात सोडवते आणि काहीच बोलत नाही. आकाश म्हणतो की बाकीच्यांच्या लेखी हे नाटक नसेल पण आपल्या लेखी हे फक्त नाटक आहे. कसं होतं ना, आपल्याला कधीकधी ओघाच्या भरात वाहून जावं असं वाटतं किंवा आपलं मन कुठेतरी दुसरीकडे थाऱ्यावर राहत नाही, म्हणूनच मी हे तुला सांगत आहे. काय ना, भूमीला हे सगळं आठवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे केवळ फक्त भूमीसाठी सुरू आहे, माझ्या मनात फक्त भूमीच आहे हे लक्षात ठेव नेहमी तू, असं वेदांगीला तो म्हणतो आणि म्हणतो की बाकी तुला काही बोलायचं आहे का. आणि तेव्हा ती म्हणते की अरे हो, माझ्या सगळं लक्षात आहे, बरं चल आता मी निघते, तू आराम कर आणि वेळ आहेस का तू, असं म्हणून ती तिथून निघून चाललेली असते आणि म्हणते की अजिबात चेहऱ्यावर टेन्शन आणू नकोस, मला सगळं काही माहिती आहे. तेव्हा आकाश म्हणतो की तसं नाही, मला खूप टेन्शन आलं होतं या सगळ्याचं, आता हे सगळं भूमीमुळे चालू आहे. तेव्हा ती म्हणते की चल आता तू आराम कर,
तेव्हा तो म्हणतो की मी कसं झोपणार आहे, तिकडे भूमी जागी असणार मला माहीत आहे, तर इथे भूमी आईच्या फोटोसमोर रडत असते आणि म्हणते की माझं चुकतं आहे काहीतरी. आणि त्यावेळेला तिथे मानसी येते आणि मानसी म्हणते की ताई काय झालं. तेव्हा स्वतःचेच डोळे पुसत भूमी कपाटाकडे जाते आणि कपडे लावण्याचं नाटक करू लागते. तेव्हा मानसी म्हणते की ताई बोल माझ्याशी, तुझ्या मनात जे काही आहे ते बोलून मोकळी हो. मला माहीत आहे मी तुझी बहीण आहे, तुझी आई नाही आहे, पण तरीही लहान बहीण असूनही मी तुला विचारते. मला खरं खरं काय ते मनातलं सांग. आणि तू माझ्यासमोरच मन मोकळं केलं नाहीस तर तू कोणासमोर करणार, म्हणून तू तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर शेअर कर. तेव्हा भूमी म्हणते की नाही ग म्हणू तसं काही नाही आहे, खरं तर खूप आनंदी आहे मी हे सगळं घडतंय ते. तेव्हा मानसी म्हणते की मग तू अशी का वागलीस. अगं आकाश भाऊजींना सगळेजणं कॉंग्रॅच्युलेट करत होते पण तू तिथे का थांबली नाहीस, तू तिथून निघून आलीस. भूमी तिला काहीच बोलत नाही. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हे सगळं नाटक मला करावं लागतंय, पण मगाशी मी भूमीचा चेहरा पाहिला, तिचे डोळे पाणावले होते, ती कोणाला काहीही बोलत नव्हती, पण मला जाणवत होतं की तिला त्याचा खूप त्रास होत होता. खरं तर हे सगळं करायचंय ते तिला आठवण्यासाठी, तिच्या मनामध्ये जे काही आहे ते तिच्या ओठांवर यावं यासाठीच हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण भूमीला याचा खूप त्रास होतो आहे, अपघातानंतर ती सगळं विसरली आहे आणि याचाच तिला त्रास होत असणार मला माहीत आहे. त्याच वेळेला आता वेदांगी म्हणते की आकाश यार चिल, शांत हो तू, सगळं नीट होईल, असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि त्याला गप्प करते. मात्र मनामध्येच असूया भावना असते. तितक्यात रागिनी आणि अभिजित येतात आणि म्हणतात की काय रे काय चाललं आहे हे तुमचं, बरं आकाश तू ठीक आहेस ना. तेव्हा तो म्हणतो की हो मी ठीक आहे आणि आत्या तुला सांगायचंच राहिलं, उद्या इंटरनॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनची एक्झिबिशन आहे. तेव्हा ती त्याला विचारते की तुला हे सगळं कसं माहिती. आकाश म्हणतो की अगं मला ना इनफॅक्ट दुपारीच मेसेज आला होता. तेव्हा ती म्हणते की अचानक. तेव्हा तो म्हणतो की अगं तू सकाळी पूजेच्या गडबडीत होतो म्हणूनच मी काहीच सांगितलं नाही, पण आता सांगतो आहे. तेव्हा ती म्हणते की मग अचानक एकदम अशी तयारी. तेव्हा तो म्हणतो की तयारी तर मी केली आहे, दुपारपासून लागलो होतो कामाला आणि हो अभिजितनेही बऱ्यापैकी कामं करून ठेवलेली आहेत, कारण त्याला सीसीमध्ये ठेवलं होतं ना म्हणून. तेव्हा आता लगेच पुढे रागिनी म्हणते की वा खरंच भारी ग्रेट वर्क अभिजित, असं म्हणून ती त्याला अप्रिशिएट करते. आणि त्यानंतर मग रागातल्या रागातच तिच्या डोक्यात अभिजितबद्दल राग निर्माण होत असतो. आता आकाशला ती म्हणते की अर्थात उद्या तूच जाशील ना. तेव्हा अभिजितला आणि तिला बघत म्हणतो की हो हो मीच जाईन उद्या, आपल्या कंपनीला छानपैकी रिप्रेझेंट जे करायचं आहे. तेव्हा लगेच रागिनी म्हणते की हो हो बरोबर अगदी आकाश, तू तर अगदी एकदम जय्यत तयारी ठेवलेली आहेस आणि हो खरंच खूप छान काम केलंयस तू, आणि हो आता आराम कर. आणि ते दोघंही निघून जातात. त्याच वेळेला वेदांगी अभिजितला तिथून जाताना पाहून आकाशला म्हणते की बरं आकाश तू आराम कर, उद्याही तुझी धावपळ आहे. आता मानसी म्हणते की ताई लवकर काही ते मनातलं बोलून मोकळी हो, कारण काय ना वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही, रडत बसणं केवळ हातामध्ये राहतं, म्हणूनच आपल्या मनात जे काही आहे ना ते बोलून लवकर मोकळं व्हावं. तेव्हा मानसीकडे ती बघतच राहते, ती पुढे काहीच बोलत नाही. मानसी म्हणते की ठीक आहे ताई तू नाही बोलणार आहेस ना, ठीक आहे नको बोलूस, पण एक गोष्ट लक्षात ठेव नंतर पश्चाताप करण्याखेरीज हातामध्ये काही राहणार नाही, प्लीज बोलून मोकळी हो. तेव्हा भूमी म्हणते की नाही मला काहीच बोलायचं नाही आहे, प्लीज मानसी इथून जा. तेव्हा मानसी म्हणते की ठीक आहे इथून पुढे तू लक्षात ठेव, तुला जर काही बोलायचं असेल तर कोणी नसेल तुझ्याकडे. आणि तिला आता भूमीचा खूपच राग आलेला असतो, ती तिथून रागाने निघून जाते आणि भूमी तिथल्या तिथेच खाली बसते आणि म्हणते की हे सगळं काय चाललं आहे भूमी तुझ्याबरोबर, तू तुझ्या मनातल्या गोष्टी का सांगू शकत नाही आहेस, का तू स्वतःपासून त्या लपवत आहेस. आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यात एक दुसराही विचार येतो, तो म्हणजे मी जर माझ्या मनातलं मानसी की आकाशला सांगितलं तर काय होईल, एक जुळत येणारं चांगलं नातं तुटेल माझ्यामुळे, नको ते मला अजिबात चालणार नाही, मी कोणाशी काही बोलणार नाही, अशा रागिनीचं बोलणं ऐकूनच घेत नसतो. म्हणूनच आता रागिनी म्हणते की आकाश गप्प बस, आणि ती त्याच्या जोरात कानाखाली वाजवून देते. तर इथे भानुशाली हा भूमीला फूल देत असतो आणि भूमीही खुश होते. हे सगळं आकाश पाहतो आणि त्याला धक्का बसतो. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.